हॅलो फ्रेंड्स, कशा आहेत सगळे? स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण बघणार आहोत की आपली जी शिलाई मशीन आहे त्याला सुई कशी लावायची, कशा प्रकारे लावायची, किंवा शिलाई मशीनचा आपला नंबर काय असतो, ते सगळं आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर चला मग लगेचच आज आपण व्हिडिओ स्टार्ट करूयात। तर हे बघा, ही तर सुई ऑलरेडी लावलेली आहे मशीनला। ती पहिल्यांदा आपण काढून घेऊयात आणि मग मी तुम्हाला दाखवते सुई मशीनला कशी लावायची ते। तर पहिल्यांदा ही आपण सुई इथली काढून घेऊयात। तर ही मी सुई काढून घेतलेली आहे आता। तर अशा प्रकारे हे बघा, सुईची एक जी बाजू असते ती चपटी असते आणि दुसऱ्या साईडची जी असते ती गोल असते। तर अशा ह्या सुईच्या दोन बाजू असतात आणि ही जी गोलाकार बाजू आहे त्याच्यावर सुईचा नंबर लिहिलेला असतो। सुईचा नंबर आपली साधी शिलाई मशीन असेल तर 14 किंवा 16 असतो। तर माझी जी शिलाई मशीनची जी सुई आहे त्याचा नंबर 16 आहे। आणि ही अशा प्रकारची सुई असते आणि ही टोक जी आहे तिकडच्या बाजूला आपल्या सुईचं वेज असते। तर हे बघा, इथे दिसत आहे तुम्हाला। तर अशी आहे आपलं शिलाई मशीनची सुई। तर आता मी तुम्हाला दाखवते की आपल्याला सुई मशीनला कशी लावायची आहे। तर हे बघा, हा जो स्क्रू आहे तो आपण पहिल्यांदा काढून घेऊयात। काढून घेतल्याच्या नंतर हा जो इथे एक छोटासा रॉड दिसत आहे, हे बघा, हा जो रॉड आहे त्याच्या आतमध्ये जी चपटी बाजू आहे, ह्याच्या आतमध्ये जी तुम्हाला चपटी बाजू दिसत आहे त्या ठिकाणी आपली सुई जी आहे ती लागणार आहे। हे बघा, ही जी फ्लॅटवाली बाजू आहे तिथे आपली सुई लागणार आहे। आपल्या सुईची जी फ्लॅटवाली बाजू आहे ती आपल्याला त्या ठिकाणी लावायची आहे। आपल्याला लक्षात ठेवायचं की आपली सुईची जी चपटी बाजू आहे ती आपली आपल्या मशीनचं जे चाक आहे त्या बाजूला आले पाहिजे, किंवा हा जो रॉड आहे त्याच्यामध्ये जे आतमध्ये चपटी बाजू दिसत आहे त्या ठिकाणी आपल्या सुईची चपटी बाजू गेली पाहिजे। तर हा जो स्क्रू आहे आपण तो पहिल्यांदा लावून घेऊयात आणि नंतरच आपल्याला इथं सुई लावता येणार आहे। हा आपल्याला अशा प्रकारे लावायचा आहे की त्याच्या आतमध्ये आपली जी सुई आहे ती गेली पाहिजे। तर आता आपण सुई लावूयात। हे बघा, ही सुई मी घेतलेली आहे आणि ह्या सुईची जी चपटी बाजू आहे ती आपल्याला सुईचं आपल्या मशीनचं जे चाक आहे त्या बाजूला गेली पाहिजे। आणि पहिल्यांदा आपल्याला लक्षात ठेवायचंय, ही जी आपली दापट्टी आहे त्याच्या आतमध्ये पहिल्यांदा आपल्याला सुईला घालायचं आहे आणि नंतरच तिला असं वर घ्यायचं आहे। तर आता हे जे वेज आहे त्याच्या आतमध्ये आपल्याला आपल्या सुईचे चपटी बाजू अशा प्रकारे वर घालायची आहे। तो जो रॉड आहे त्या ठिकाणी जी चपटी बाजू होते त्या ठिकाणी आपली सुई गेली पाहिजे। तर हे बघा, वर जो रॉड आहे छोटासा जो नट आहे तिथपर्यंत आपली सुई गेली पाहिजे। तर ही सुई एकदम बरोबर गेलेली आहे, ते जे वर स्क्रू आहे छोटासा तिथपर्यंत गेलेली आहे आणि नंतर आपल्याला हा जो स्क्रू आहे तो एकदम टाईट करून घ्यायचा आहे। आणि आपल्याला बघायचंय की आपली सुई एकदम व्यवस्थित खालच्या छेदामध्ये चालली का ते। हे बघा, एकदम व्यवस्थितपणे चाललेली आहे। अशा प्रकारे आपल्याला सुई लावायची आहे। आणि सुई लावताना तुम्हाला काळजी घ्यायची आहे की तुमची जी सुई आहे ती तिरकी लागू द्यायची नाहीये। जर तिरकी लागली तर तुमची सुई सारखं तुटते, किंवा हे जे खाली छेद आहे ते सुई आतमध्ये न जाता त्याच्या बाजूलाच, म्हणजे जे छेद आहे त्याच्या बाजूलाच आपली सुई अडकते आणि सुई आपली सारखं तुटते। तर आपल्याला काळजी घ्यायची की सुई लावताना आपली सुई एकदम व्यवस्थित लागली पाहिजे, एकदम सरळ रेषेत लागली पाहिजे, तिरकी लागू द्यायची नाहीये। तर अशा प्रकारे आपण इथं सुई लावून घेतलेली आहे। तर कसा वाटला तुम्हाला आजचा माझा व्हिडिओ? आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। हे बघा, सुई एकदम व्यवस्थित खाली चाललेली आहे। तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला पण प्रेस करा, त्याच्यामुळे माझ्या येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल। तर चला, मी भेटते तुम्हाला अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय बाय।